आज आपण स्केचअपच्या कर्व्ही लॉफ्ट प्लगइनमध्ये स्प्लाइन कर्वचा उपयोग पाहू। कर्व्ही लॉफ्ट हे एक विनामूल्य प्लगइन आहे। पहिल्यांदा स्केचअप उघडा, रेक्टँगल टूल निवडून एक चौकोन काढा। आता त्याला सिलेक्ट करा, मूव टूल निवडून कंट्रोल की प्रेस करून त्याची कॉपी करा। आता दोन्ही चौकोन निवडून त्यांची कॉपी करा। त्यानंतर एक वर्तुळ काढा, वर्तुळाला सिलेक्ट करून मूव टूल वापरून कंट्रोल की दाबून त्याची दोनदा कॉपी करा। त्यानंतर मध्यभागातील वर्तुळाला रोटेट टूल वापरून फिरवा आणि मूव टूल वापरून थोडेसे वर न्या। आता कर्वी लॉफ्ट प्लगइनमध्ये स्प्लाइन कर्व निवडा, त्यानंतर एका क्रमाने चौकोन आणि वर्तुळे निवडा। आता स्क्रीनवर क्लिक करा, तुम्हाला वायर फ्रेम दिसेल। आता स्क्रीनवर परत एकदा क्लिक करा, तुम्हाला 3D शेप तयार झालेला दिसेल।